रन माध्यम मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 31 आहे, महिना कंप्लीट होऊन गेला आहे. आज 1 महिना 1 दिवस झालेला आहे आपल्याला. तर आज आपण फायनली इंडियामध्ये प्रवेश करतोय. आपला मेन फोकस तर अयोध्याकडे जाण्याचा आहे. आज आपण अयोध्याला पोचल असं आहे. हे आवाज कसला येतो चिर, काय कळत नाही. कसला घाणकीड आहे काय माहिती. कालपासून लाईट तर असं नसतं, आवाज चिर 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 येतोय. तर चला जाऊया. एक दोन नंबर व्ह्यू आहेत ना, तर शकता. एक नंबर एक नंबर एक नंबर ह्या साईडला भारी, पाठीमागच्या साईडला नादखुळा खाली रोड आहे. इतक्या खाली जायचे अजून आपल्याला फिरून फिरून फिरून. चला जाऊया. आता मी बुटालमध्ये आहे, परत बुटालमध्ये आलो आहे. कारण आपल्याला जायचंय शिनोली बॉर्डर युपी. इथनं 30 किलोमीटर राहिलंय, त्यानंतर आपण युपीत प्रवेश करू. तर इथं आल्यापासून मी ऑब्झर्व करतोय की जे आपल्याला इथं जे प्रायव्हेट व्हेकल असतात त्यांचं कसं पांढरी नंबर प्लेट असते, आणि जे पब्लिक व्हेकल असतात किंवा आपण त्याला काय म्हणतो कमर्शियल व्हेकल, त्यांना पिवळी नंबर प्लेट असते. तसं इथं नाही वे, जे प्रायव्हेट व्हेकल आहेत त्यांना लाल नंबर प्लेट आहे, जे पब्लिक किंवा कमर्शियल व्हेकल आहेत त्यांना काळ्या काळ्या कलरची नंबर प्लेट आहे. आणि पण इथं आल्यापासून मी एक ऑब्झर्व केलं, इथं 100 cc गाड्या वापरतच नाहीत लोक. तुम्ही पाहू शकताय गाड्या इथं, एक तिकडं फक्त सुपर स्प्लेंडर दिसते, बाकी सगळे पल्सर FZ अशाच आहेत गाड्या. मी भरपूर ऑब्झर्व केलं आहे. कारण इथं सुद्धा उत्तराखंडकडच पहाडी एरिया आहेत, जे सिटी आहेत ना तेच फक्त सपाट आहेत, बाकी सगळीकडे जायला डोंगर आहे. त्यामुळे इथं जास्त करून पल्सर गाड्या जास्त आहेत. पल्सर म्हणजे जास्त करून 150 cc जास्तच गाड्या. शाईन पण आहेत, युनिकॉर्न पण आहेत. तर अशा त्यामुळे इथं 100 cc गाड्या कमी. आणि खूप भारी वाटलं इथं पण. आज शेवटचा दिवस आहे. फक्त इथं पूर आला होता म्हणून फुफुट्याचा रोड होता, नाही तर बाकी एरिया एकदम मस्त आहे. उत्तराखंडकडं हिदूतलंय मी आज. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हरळ माध्ये मित्रांनो, तर फायनली बुटॉलमध्ये आलोय. जवळपास 80 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं. 80 किलोमीटरचं अंतर कव्हर करायला किती वेळ लागला? 80 किलोमीटर कव्हर करायला जवळपास 2.5 तास लागले. रोड चांगला होता आजचा, फुफुटा नव्हता काही नव्हता, एकदम मस्त रोड होता, म्हणजे घाटाचा रोड होता. त्यामुळे 80 किलोमीटरला 2.5 तास लागले. आणि आता बुटॉलमध्ये आलोय. आता फक्त 30 किलोमीटर राहिले, 30 किलोमीटर नंतर परत इंडियात जाईल मी. तर तुम्हाला दाखवतो बुटॉल शहर आहे. बेसिकली यांची शहर आहे एकदम चकाचक आहेत. फक्त ते पूर आल्या होता ना, त्यामुळं रोड खराब झाले जायचे यायचे, त्यामुळं धूळधूळ झाली. वातावरण पण पावसाचं असल्यागत वाटतंय. चला जाऊया. तर फायनली आता बुटॉलमध्ये होतं. इथनं एक जरा हे झालं, माझं हे नेट संपलं वाटतं आज, आणि मॅपच नव्हता. मी दुसरीकडे गेलो, जरा 15 किलोमीटर जाऊन 15 किलोमीटर यायला लागलं, त्यामुळं वेळ गेला. आणि तेवढ्यात पाऊस आला, तेवढ्यात तर मी इंडियात पोचलो असतो. पाऊस पण आला, आणि पाऊस आला आणि काय झालं, मी जी छोटी सॅक याच्यात रेनकोट होता ते चेनच बसा नाही पावसात, असं झालं. आता परत तिकडं जोरात पाऊस होता, आता इथं थोडा आहे, आता इथं पण यायला लागलाय. चला निघतोय आता मी. इथनं 30 किलोमीटर असेल फार पाहत, जाऊ आपण अर्ध्या 1 तासात जाऊ. सरळ सरळ हायवे. आता मोठीच मोठी लाईन लागली आहे. ही शिनोली बॉर्डर आहे, तर ही सगळ्यात मोठी बॉर्डर आहे. इथनं सगळे ट्रक बिक जातात, त्यामुळे इथं मोठीची मोठी लाईन लागली. चला पाहूया काही गडबड आहे पुढे जाऊन. मित्रांनो, चेकिंगसाठी लांबची लांब ट्रकची लाईन लागली. ही मोठी लय मोठी बॉर्डर दिसती आहे, मेन बॉर्डर हीच दिसती आहे जायची यायची. त्याची बाउंड्री वेलकम टू इंडिया. खरं असा जाम लागलाय. आज काहीतरी नेपाळचं फेस्टिवल आहे, त्यामुळे नेपाळची लोक इकडून तिकडं जास्त करतात. इकडं नेपाळची एंट्री, इकडं इंडियाची एंट्री. हे नो मॅन्स लँड मध्ये रन. आता मी युपीत आहे. इथनं अयोध्या 120 किलोमीटर राहिले. तर पाहू शकताय दोन्ही कडल रोडच्या पाणीच पाणी. तर मी इथल्या लोकलांना विचारलं कसं काय पाणी एवढं आलंय, तर म्हणले नेपाळमधनं सोडलंय, नेपाळमध्ये लय पाऊस झाला होता त्यातलं पाणी सोडलंय, त्यामुळे इथं भरलंय पाणी. रोडवर नाही येत म्हणले पाणी, पण 4-5 दिवसात वसरून जाईल पाणी. फार पाय तर 2 आठवडे लागतील वसरायला, असं आहे सिच्युएशन. इथं कुठं ना कुठं बी पाणी येतं आहे. चला जाईल तिकडं पाणीच पाणी. मित्रांनो, तर फायनली अयोध्याचा बोर्ड दिसलाय. आता 5 वाजले, 5 किती वाजले, 5:30 वाजले. अजून 45 मिनिटं लागतील पोचायला अयोध्याला. तर अयोध्याचा बोर्ड इथं लागला आहे फायनली. 30 किलोमीटर राहिले म्हणून
तर चला जाऊया अयोध्याला, थांबणार आहे आज तर अयोध्याला जाऊया. गाड्या लय आहेत पण हायवेला, मोठे मोठे ट्रक अडले आहेत. चला बाय बाय. आले आल्याच इतकी ग्रँड अशी एंट्रन्स आहे ना, नाथफळा नाथफळा. बघूया मित्रांनो, असं रोडच्या दोन्ही बाजूला कलाकारी केलेली आहे. जे जे रामायणामध्ये जे काय आहे ते दाखवण्यात आलेले वेगवेगळ्या ठिकाणी. रोड पण असं बघूया अशी एंट्रन्स आहे, इथे पाहू शकतो तुम्ही. चला जाऊया मित्रांनो. हे पाहू शकता लता मंगेशकर चौक आहे, तिथं विनाविन आहे. तिथं पाहू शकता मोदी आणि योगीजींचा फोटो आहे. आणि गाडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे, स्टार्टच चालला नाही. आता किक मारायची मला सवय नाही, ती लय कटा येतो आहे. सारखं सारखं बंद करून किक मारायची. चलो चलते येते. गाडी लावली इथं पार्किंगला, हे मित्र आहे त्यांच्यापाशी लावली पार्किंगला. चलो चलते मित्रांनो. तर फायनली आलोय श्रीराम जन्मभूमीत. आलो इथन एंट्रन्स या. चला जाऊया. आत जायसाठी असे रेलिंग आहेत, चार लाईनी संगत जाऊ शकतात, काय अडचण नाही. म्हणजे बरंच लांब दिसतंय मंदिर. चल फायनली इथे थोडं चालून आलो. आपल्याला डावीकडे वळायला लागते, नाही तर चेकिंग बूट आहे. तर भरपूर साईड चेकिंग बूट आहे, जेवढे गर्दी येईल तेवढे सुद्धा मॅनेज करायचं आहे. मग तिथं आपले बॅग वगैरे चेक करून पुढे जायचे. लय लांब चालत जायचे बहुतेक, ते बघूया अजून किती जायचे. बॅग वगैरे चेकिंग बूट आहे, पुढे चालत जायचे अजून. मित्रांनो तर इथपर्यंतच चप्पल आणि बॅग हे अलाउड आहे. इथं मोबाईल नंतर पुढं मोबाईल वगैरे सगळं जमा करून घेतात, चप्पल वगैरे सगळं. इथं चप्पल जमा केली, आता पुढं जाऊन मोबाईल आणि बॅग जमा करायची. आणि मग तिथनं पुढं मंदिरात एंट्री देतात. मित्रांनो फायनली प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन आलोय. राम मंदिर पाहून आलेलो आहे. तिथं कॅमेरा वगैरे नेणं अलाउड नाही आहे. जवळपास अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटर अलीकडं सगळं लॉकरमध्ये जमा करून घेतात बॅग बिग कॅमेरा. माझे काय झालं, एक डाटा केबल होती ती सोबतच गेली, त्यांनी घेतलीच नाही. ती घेतली आणि दिली फेकून. परत मग मला म्हणला ये माघारी, माघारी आल्यावर दर्शन करून आल्यावर परत ये इथं फिरून देतो. मग दिली त्यांनी केबल वगैरे घेतली. आता निघतोय बघू हनुमानगडीला जाऊ आणि मग रुम्य वगैरे पाहू. कारण आजचं आपलं लवकरच उरकलंय दर्शन वगैरे, त्यामुळं काही विषय नाही आहे. निघूया मित्रांनो. तर दर्शन झालंय फायनली. मेन म्हणजे जे एंट्रन्स येते ना ती सरळ सरळ मंदिराकडेच जाते, पण इथं लॉकर वगैरेसाठी डायव्हर्ट केलं जातंय. तुम्हाला आलं ना, तुम्हाला म्हणलं ना मी लेफ्ट घ्यायला लागतोय, तर लेफ्ट लॉकर वगैरेसाठी आहे. नाहीतर ही लाईन सरळ सरळ मंदिराकडेच जाते, हा रोड सरळ सरळ मंदिराकडे जातोय पुढं. चला इकडं रामायण चाललंय स्क्रीनवर. पाहिजे अशी लाईट नाही आहे फोटो काढायला. मित्रांनो तर इथनं हनुमानगडीकडे चाललोय. तर हनुमानगडीचं दर्शन घेऊया. मित्रांनो चालतच चाललोय ते हनुमानगडी आहे. नाही बाई हनुमानगडी कितनी दूर आहे? आओ तर मित्रांनो दिसलं ती शिखर आहे, ती समोरची हनुमानगडी. मित्रांनो तो हनुमानगडीला आलोय. पाहू शकता इथनं वरती जायचं हनुमानगडीकडे. इथनं लाईन दिसते मित्रांनो, पाहू शकता ही हनुमानगडी. हनुमानगडी वाले तुम्हाला दाखवतो वरती जायचं चालत हनुमानगडी. एक नंबर व्ह्यू आहे. चला पाहू शकता तुम्ही हनुमानगडी. आता काय दिसा दिसतोय का? दिसलं दिसलं, शृंगार केलेला आहे त्यामुळं स्पष्ट दिसा नाही. मित्रांनो तो बेसिकली असं मंदिर आहे आणि इथनं आत जातात. आणि मंदिराचं तोंड ह्या साईडला आहे, ह्या साईडला लोक जातात ना इकडं आपल्याला पाहायचं असते. तर चला झालंय दर्शन, आता निघतोय मी. चलो हनुमानगडी
चलो मित्रांनो, हा पाहू शकता हा दशरथ महाल आहे, तर आलो इथं. चला तुटफूट झाली बरीच. बालरूप राम मंदिर तिकडं मेन मंदिर आहे, इथे क्रेन वगैरे दिसतात ना, तिथं काम चाललंय मंदिराचं. अजून संध्याकाळची काही क्लॅरिटी आहे नाही. मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 31वा. तर आज गाडीचा पहिल्यांदा काही ते प्रॉब्लेम आला आहे ट्रिप मध्ये, गाडी स्टार्टरच घेत नाही. तर लकीली मी जिथं थांबलोय ना, तिथला दादा आहे, तो मेकॅनिक आहे. भाई इसको क्या हुआ है गाडी को? इसका सेल्फ के कार्बन खराब हो गए हैं, तो आप कार्बन नए डला लेना, सुबह से निकल जाना. अरे ये क्या बोला तुम मेरे को इस बाइक के बारे में? मैं इतना दूर, गाड़ी मुझे लग नहीं रहा था इतनी दूर चल पाएगी ये, पर गाड़ी बहुत बढ़िया है. मुझे विश्वास नहीं हो रहा है, गाड़ी वहाँ से आई है नेपाल होके, पर मानना पड़ेगा इस गाड़ी को. मित्रांनो, ह्यो डायरेक्ट मला म्हणला, अरे ये गाडी तो ज्यादा दूर घुमने की नहीं है, तुम्ही इधर कैसे लेके आए इसको? तर लोकांना विश्वास बसत नाही की मी इतक्या लांब ह्या गाडीवर प्रवास करतोय. जवळपास आपले उद्या 7000 किलोमीटर ट्रिपचे कम्प्लीट होतील. तर 7000 किलोमीटर आपण चालवली, अजून आपल्याला 18000 किलोमीटर पर्यंत चालवायची. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. काय म्हणशील मित्रा, फॉलो करा, फॉलो करा, भाई बहिणी सपोर्ट करा. मित्रांनो, तर फायनली आपण राम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आजचा दिवस मध्ये खूप जवळपास आपण नेपाळमधनं निघालो होतो, 280 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोचलो. नेपाळमधले जे 100 किलोमीटर होते ना, 110 किलोमीटर होते, ते पूर्ण घाटाचे होते. तिथं जास्त वेळ गेला. नंतर मला इथं खाली इंडियात आल्यावर कळलं की तासात 50 किलोमीटर पण जाता येत आहे, मॅप दाखवतो, नाही तिथं 20-30 किलोमीटर ताशी दाखवत होतं. तर मित्रांनो, फायनली आपलं राम मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.